ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना लोकांच्या रोषाला आता सामोरं जावं लागलंय. ओडिशातील बिजेपूर भागात मुख्यमंत्री नवीन पटनायक एका रॅलीला संबोधित करत असताना एका तरुणानं त्यांच्यावर चक्क चप्पल फेकली. मात्र पटनायक यांच्या रक्षकांनी प्रसंगावधान दाखवत ती चप्पल पकडली. या घटनेनंतर उपस्थित जमावानं तरुणाला बेदम मारहाण केली. तरुणाच्या या कृत्यामागचं कारण अद्याप समजलेलं नाही. दरम्यान या कृत्यानंतर पोलिसांनी तातडीनं तरुणाला ताब्यात घेतलंय.